ताकि मैं एक्सपेरिमेंटल केस में उड़ा सकूं ना दोनों में एक मतलब रिलेशन अगला अच्छा काय केले 2020 चा प्रश्न 2019 चा प्रश्न आहे 2019 चा ऑप्शन घेतलाय आणि त्याच्यावरती 2020 चा प्रश्न म्हणून क्लियर नेक्स्ट समजलं का नाही समजलं सॉक्रेटिस हा हे एक शब्द नेहमी लक्षात ठेवा सॉक्रेटिस हे एका व्यक्तीचं नाव आहे सॉक्रेटिस हॅज गिवन डॅश 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 मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ ट्रूथ इथं मी आन्सर मार्क केलेला आहे ट्रूथ डिस्कवर करण्यासाठी त्यांनी एक मेथड दिलेली आहे ती डायलॉग मेथड डायलॉग मेथड म्हणजे काय संवाद तुम्हाला खरं सत्य पाहिजे एखादं घटना घडलेली आहे तिथं काय झालंय तुम्हाला तिथं जे अवेलेबल माणसं आहेत त्यांनी सांगितल्याशिवाय काय कळणार आहे का नाही कळणार त्यांच्याशी बोललं पाहिजे संवाद साधला पाहिजे तर आपल्याला कळणार आहे तिथं काय झालेलं आहे ते म्हणून डायलॉग नेक्स्ट 2020 चा प्रश्न लिमिटेशन्स लेड डाउन बाय द रिसर्चर आर कॉल्ड एज डी लिमिटेशन्स त्यांना स्वतःला घालून घेतलेले लिमिटेशन्स म्हणजेच कुठले लिमिटेशन्स मी या विषयातच रिसर्च करणार आहे मी मटेरियल सायन्समध्येच अभ्यास करणार आहे या सगळ्या गोष्टींना मी क्वांटम केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करणार आहे या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो त्याचे स्वतःचे लिमिटेशन्स म्हणजे डी लिमिटेशन्स शेवटची स्लाइड आहे शेवटचे चार प्रश्न 12:30 ची वेळ होती 10 मिनिट ज्यादा गेली If a frequency distribution has some extreme scores, then appropriate measure of central tendency will be. Central tendency म्हणजे काय असेल frequency दिल्या बरोबर middle ची central value काय असेल median मगाशीच सांगितलंय रिपीट झाला प्रश्न किती वेळा रिपीट झाला बघा तिसऱ्या वेळेस झाला पहिला तो फॉर्म्युला वापरायचा होता दुसरा आपल्याला मोड मीडियन वगैरे विचारले तेच परत फिरवून विचारले फक्त शब्द बदलले ओके हा 2021 चा पेपर आहे तुम्ही दिला होता 2021 चा पेपर नव्हता दिला रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड एज याला मेमोइंग म्हणतात आणि एखाद्या वेळेस सुचणार नाही याला मेमोइंग म्हणतात मेमोइंग म्हणजे काय मेमरी रिपोर्ट करायला सेट करायचं रेकॉर्डिंग म्हणजे रेकॉर्डिंग म्हणजे रेकॉर्ड करून ठेवायचं आहे मेमरी मेमोइंग म्हणून याला मेमोइंग म्हणतात नेक्स्ट इकडे A research paper is based on dash 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 हा पण 2021 चा प्रश्न आहे रिसर्च पेपर कशावरती बेस्ड आहे प्राइमरी डेटा डेटा तुम्हाला सांगितला मी प्राइमरी डेटा बघितला आपण सेकंडरी डेटा बघितला त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह डेटा आपण काय बघितलेला नाही डिस्क्रिप्टिव्ह डेटा असा प्रकारच आपण बघितलेला नाही डेटाचे दोनच प्रकार बघितले एक काय उत्तर येईल ऑप्शन सी ऑप्शन सी यायला पाहिजे ज्याच्यामध्ये की आपण प्रायमरी डेटा वापरला त्याच्यापासून सेकंडरी डेटा बनवलेला आहे ते आपण वापरतो प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा सिंपल आहे एकदम सोपा आहे नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन ओके लास्ट क्वेश्चन शेवटचा प्रश्न आहे मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर अ रिसर्चर इज पंक्चुअलिटी त्याच्यानंतर इंटेलिजन्स जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च मास्टरी ओव्हर आवर सब्जेक्ट बरं इथं काय होतंय सांगतो तुम्हाला इथं आपल्याला वाटतं वेगळंच काय ते असतं वेगळंच काय इथं तुम्हाला आम्ही एक्सपेक्टेड असेल पण याचं आन्सर येणार आहे काय इंटेलिजन्स 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 असायला पाहिजे आपल्याला वाटेल एखाद्या वेळेस पंक्चुअलिटी असायला पाहिजे किंवा जेन्युइन इंटरेस्ट असायला पाहिजे पण इंटेलिजन्स जास्त गरजेचं आहे ओके ठीक आहे Thank you.
विद्यार्थ्यांना लेक्चर आपला संपलेला आहे. एकदम व्यवस्थित समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. ज्यानंतर आपण प्रश्न पण प्रॅक्टिस केलेले आहे. तुमचा काय फीडबॅक असेल तो सरांना द्या नंतर. आणि सरांनी निरोप दिलेला आहे, तुम्ही आता जाऊ शकता, उद्या वेळेत लेक्चरला या. ओके, थँक्यू. समोर या समोर या आता.